आठवड्यात म्हणजेच 11 जानेवारीला रिलीज होणारा मराठी सिनेमा आहे नशीबवान. जाणून घेऊयात या सिनेमाचा क्विक रिव्ह्यू. आपल्यातल्या प्रत्येकाला आपण नशीबवान व्हावं असं वाटत असतं. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्याकडे खूप पैसा यावा असंही वाटत असतं. या सिनेमातल्या नायकाचंही अगदी तसंच आहे. सामान्य आयुष्य घालवणारा सफाई कामगार बबन कदम म्हणजेच भाऊ कदम, तुटपुंज पगारात बायको आणि 2 मुलं असा संसाराचा गाडा चालवणारा, कर्जाचं डोंगर डोक्यावर असणारा, पण त्याची साईबाबा देवांवर खूप श्रद्धा. असंच एकदा सफाई करत असताना त्याच्या हाताला पैशाचा खजिना लागतो आणि आपल्यासाठी देवाने ते सगळं घडवून आणलंय असं समज करून तो त्या सगळ्या पैशाचा उपभोग घ्यायला सुरुवात करतो. पण अति तिथे माथी असं आपण सगळेच ऐकून आहोत. तेच बबनच्या आयुष्यात होतं. अति पैशाचा हव्यासापायी बबनच्या आयुष्यात कशी वेगवेगळी वळणं येतात आणि त्याचा परिणाम त्याला कुठे घेऊन जातो. बरं, एवढं सगळं होऊन सुद्धा तो शेवटी कसा नशीबवान ठरतो, त्याचा हाच प्रवास आपल्याला नशीबवान या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमा आपल्यातल्या प्रत्येकाला एक शिकवण देऊन जातो. सिनेमाचा मध्यंतराच्या आधीचा भाग मध्यंतरानंतरच्या भागापेक्षा प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करतो. सिनेमातल्या काहीशा गोष्टी डोक्याला अजिबात पटत नाहीत, तिथे प्रेक्षकांचा गोंधळही होऊ शकतो. बाकी सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांची ऍक्टिंग चांगली केली आहे, सगळ्यांनी त्यांच्या भूमिकेला 100% न्याय दिलाय. भाऊ कदम आहे म्हणून सिनेमात खूप हसायला मिळेल, किंवा नायक सफाई कामगार दाखवला आहे म्हणून सफाई कामगारांचं आयुष्य सिनेमात पाहायला मिळेल असं डोक्यात ठेवून जर तुम्ही सिनेमा बघायला जाणार असाल तर तुमची निराशा होऊ शकते. बाकी सिनेमा चांगला झालाय, फक्त काही गोष्टी मनाला पटतील अशा दाखवल्या असत्या तर आणखीन चांगला होऊ शकला असता. बाकी भाऊ कदमचे फॅन असाल तर हा सिनेमा नक्की तुमचं मनोरंजन करेल. अमोल गोळे दिग्दर्शित नशीबवान या सिनेमाला मी देते 2.5 स्टार. तुम्ही हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला ते ह्या व्हिडिओ खाली लिहायला विसरू नका. मनोरंजन विश्वातील अशा बऱ्याच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा चिलेक्स.